नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2 महिन्यानंतर एफआरपीला बगल देत 80% ऊसबिलं जमा करण्यास सुरुवात केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। पलूस तालुक्यातील घोगाव येथे क्रांती कारखान्याचे तर रेटरे हरणाक्षेतील कृष्णा कारखान्याचे गट कार्यालय शनिवारी पहाटे पेटवण्यात आलं, त्यामुळे वाळवा आणि पलूस येथे तणावाचं वातावरण असून स्वाभिमानी आणि कारखानदारांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहेत। दरम्यान 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ऊस बिल जमा होऊ लागल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र संघटनेच्या आंदोलनामुळे पुन्हा बिलं थांबल्यास ऊस उत्पादकांची आर्थिक कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे। कारखानदारांनी एफआरपीच्या 80% रक्कम पहिल्या हप्त्यापोटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। एफआरपीच्या 80% कारखान्यांकडून 2,300 रुपयांचा पहिला हप्ता देण्यास सुरुवात केली आहे। सोनहिरा, क्रांती, उदगिरी साखर कारखान्यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंतची ऊस बिलं 2,300 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत। अन्य कारखानेही सोमवारपासून बिलं जमा करणार आहेत। तत्पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली पाहिजे या मागणीसाठी संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पलूस तालुक्यातील घोगाव येथील क्रांती साखर कारखान्याचे गट कार्यालय शनिवारी पहाटे पेटवलं आहे। वाळवा तालुक्यातील रेटरे हरणाक्षे येथील कृष्णा कारखान्याचे गट कार्यालयही कार्यकर्त्यांनी पेटवून दिलंय, त्यामुळे दोन्ही गावांच्या परिसरात दिवसभर तणावाचं वातावरण होतं। काही ठिकाणी कारखान्यांकडून ऊसतोडी थांबवण्यात आल्यात। एकरकमी एफआरपी देण्याचं साखर कारखानदारांनी मान्य केलं होतं, मात्र 2 महिन्यानंतरही एफआरपी जमा नाही। 80-20 फॉर्म्युला वापरून 2,300 रुपये जमा करण्यात येत आहेत। त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असल्यानं पुन्हा आंदोलन सुरू केलंय, त्यामुळे कारखानदार आणि संघटना यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत वाद मिटवण्यात अपयश आल्यानं सत्ता गेली, सर्वांनी चुका केल्या, आता पक्षाला सामूहिक नेतृत्वाची गरज आहे, त्यासाठी लोकसभा व विधानसभेला नेत्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे। ही 5 वर्षांची जर सत्ता गेली तर परत निवडणुकीला उभं राहण्याची ताकद शिल्लक राहणार नाही, असा सज्जड दम भरत लवकरच सर्व नेत्यांना एकत्रित घेऊन बैठक घेणार असल्याचं माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी स्पष्ट केलंय। शांती निकेतनच्या मैदानात कृषी व पशु प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते पार पडलं, यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आनंदराव पाटील हे होते। कार्यक्रमाला वसंतदा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष सुनील आवटी, कराडचे माजी नगराध्यक्ष अशोक पाटील, मानसिक बँकेचे जेके जाधव आदी जण उपस्थित होते। सतेज पाटील पुढे म्हणालेत, सामूहिक शेतीची गरज निर्माण झालेली आहे, तसंच राजकारणात सामूहिक नेतृत्वाचीही गरज निर्माण झालेली आहे। महापालिकेच्या निवडणुकीत अयशस्वी झालो कोण होतं की स्वतंत्र लढलो असतो तर चित्र वेगळं असतं। जिल्ह्यातील नेतृत्वाचा तंटा मिटवण्यासाठी मी प्रयत्न केला पण यशस्वी झालो नाही, सर्वांनी चुका केल्यात, एक पाऊल मागे घ्यायला कोण तयार नाही। आता घराघरातील वाद मिटवणं आवश्यक आहे। लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत। विशाल पाटील यांनी पेरणी सुरू केलेली आहे, मात्र ती लोकसभेसाठी आहे की विधानसभेसाठी हे अद्याप माहीत नाही। काँग्रेस आता सध्या माळरानावर उभी आहे, त्यामुळे या निवडणुकीत यश मिळवणं आवश्यक आहे, अन्यथा पुढील निवडणुकीत आपली ताकद शिल्लक राहणार नाही। सांगली घट्ट झाली तरच पश्चिम महाराष्ट्र घट्ट होणार आहे, त्यामुळे लवकरच आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांची एकत्रित बैठक घेऊन वादावर तोडगा काढला जाणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी उंटाला तंबूत घेऊ नका असं मी सांगितलं होतं, आता या उंटानं भाजपचा तंबूच उचलल्याची प्रचिती जिल्ह्यातील भाजप नेत्यांना आली आहे। 4.5 वर्षांपूर्वी मी जे सांगितलं होतं तेच आता भाजपला कळालं आहे, असा टोला माजी आमदार संभाजी पवार यांनी खासदार संजय काका पाटील यांचं नाव न घेता लगावला। प्रकृती अस्वस्थानंतर पुन्हा ठणठणीत झालेल्या संभाजी पवार यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। गेले काही महिने आजारपणामुळे सार्वजनिक जीवनापासून संभाजी पवार अलिप्त होते, परंतु उपचारानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झालेली आहे। प्रकृतीनं साथ देताच त्यांची मतदारसंघातील आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यात आणि आगामी राजकीय व्यूहरचनेबाबत पत्रकारांशी संवादही साधलाय। कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून पुन्हा शड्डू मारून राजकीय मैदानात मी उतरणार आहे, मात्र त्यासाठी समकालीन सहकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू, असं सांगून संभाजी पवार म्हणाले, जिल्ह्यातील इतकं घाणेरडं राजकारण सुरू आहे की माझ्या उभ्या आयुष्यात इतकं घाणेरडं राजकारण मी कधीही पाहिलेलं नाही। 200-400 कोटी आणले मग कुठे गेले पैसे? पैसा का नाही, काम नाही, केवळ आकडे दाखवून विकास कामाचं नाटक केलं जात आहे। शेरी नाल्यासारख्या सांगलीकरांच्या जीवनमरणाचा प्रश्न
अद्याप सुटलेला नाही, पूल मंजूर झालाय, रस्ते मंजूर झालेत असं सांगून लोकांना फसवण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. निवडणुका आल्या की विकास कामांची चर्चा होते, मात्र विकासाऐवजी भ्रष्टाचाराला ऊत आलाय. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे शक्तीहीन आहेत, त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात ठोस आवाज उठत नाही. मी अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरत होतो, आजही लोकांची माझ्याकडून तीच अपेक्षा आहे. जिल्ह्यातील घाणेरडं राजकारण संपवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील कोणतरी हवा अशी मागणी होऊ लागली आहे. आता यापुढे गप्प बसणार नाही, माझ्या कार्यकर्त्यांची पुनर्बांधणी करून लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णायक भूमिका जाहीर करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे. समकालीन कार्यकर्ते, नेते, सामाजिक मित्र व समर्थकांशी चर्चा करून पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरून षड्डू ठोकून सांगलीकर जनतेला न्याय मिळेल असं काम करू. यावेळी माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार व गौतम पवार हेही उपस्थित होते. साखर कारखाने सुरू होऊन 2 महिन्यांपेक्षा जादा कालावधी पूर्ण झालेला आहे. हंगामापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी FRP अधिक 200 रुपयांची मागणी केली होती, परंतु कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ऊस उत्पादकांना एकरकमी FRP देण्याबाबतचा निर्णय झालाय. कारखान्यांना एकरकमी FRP देण्यात अडचणी आहेत. जिल्ह्यातील कारखानदारांनी FRP 3 टप्प्यात देणार आहेत. कारखानदारांनी FRP 80% रक्कम पहिल्या हप्त्यापोटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. FRP 80% कारखान्यांकडून 2,300 रुपयांचा पहिला हप्ता देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कारखान्यांनी एकरकमी FRP दिली पाहिजे. या मागणीसाठी संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदा सहकारी साखर कारखाना सांगली, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना आरग, शिवशक्ती सुगर सौंदत्ती, कागवाड शुगर कागवाड या 4 कारखान्यांच्या महेशा येथील कार्यालयांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी टायर ठोकण्यात आले. एकरकमी FRP साठी हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी भरत चौगुले, संजय खोलकुंभे, वैभव चौगुले, रावसाहेब पाटील, पिरगोंडा पाटील, दादासाहेब पाटील, उमेश मुळे, दर्याप्पा पुजारी, भैया पाटील, प्रभाकर पाटील, अमोल बोरगावे, पोपट नाईक, विनायक शिंदे, बाळासाहेब लिंबेकाई, श्रीधर उद्गावे, महेश संगपाळ आदींसह अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मारून आंदोलन केलं, तर दुसरीकडे सहाय्यक आयुक्तांना मारहाण झाली असताना महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदा निषेध देखील व्यक्त केलेला नाही. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून काहींनी सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केलेला आहे. कुपवाडच्या घटनेनं महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी का गप्प बसलेले आहेत असा सवाल उपस्थित होतोय. कुपवाड विभागाचे सहाय्यक आयुक्त गौतम भिसे आपली सेवा बजावत होते. एका कुटुंबाने अतिक्रमण केलं असल्याची तक्रार महानगरपालिकेकडे आली होती. त्यानुसार भिसे व त्यांचे पथक अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाहणी करण्यासाठी आलेल्या सहाय्यक आयुक्त भिसे यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्याला व डाव्या हाताला मार लागला होता. त्यानंतर भिसे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. महापालिकेचे अधिकारी सेवा बजावत असताना त्यांना मारहाण होण्याचा प्रकार हा गंभीर आहे. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई व्हावी यासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुपवाड पोलीस ठाणे गाठणे आवश्यक होते. हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणं आवश्यक आहे, मात्र एकाही अधिकाऱ्यांकडून तसं झालेलं नाही. ते राहू द्या. सदा या घटनेचा निषेध देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला नाही. आयुक्तांबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लागल्याप्रकरणी अधिकारी व कर्मचारी सुट्टीवर असताना एकत्र येऊन रात्रभर पोलीस ठाण्यात बसतात, मात्र सहाय्यक आयुक्तांना मारहाण झाली तरी कर्मचारी गप्प का बसले असा सवाल सामाजिक संघटना व्यक्त करत आहेत. काही संघटनांनी सोशल मीडियावर या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये आज ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या बोलावर युवतींनी आपल्या दिलखेच कदांनी बहारदार लावणी नृत्य सादर केलंय. 101 दिलखेच लावण्यांनी वातावरण नुसतं भारावून गेलं होतं. निमित्त होतं लोकोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय लावणी आणि लोकनृत्य स्पर्धेचं. या लावणी स्पर्धेत सातारची निकिता कांबळे प्रथम आली, तर लोकनृत्य स्पर्धेत इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या ग्रुपनं प्रथम क्रमांकाची बाजी मारली आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या लोकरंगभूमीवर आज सकाळी लावणी आणि लोकनृत्य स्पर्धांना सुरुवात झाली आहे. नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक संचालक ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ PV पाटील यांच्या 87व्या जयंतीनिमित्त आयोजित कलाग्राम अर्थात लोककला उत्सवाचा आजचा दुसरा दिवस ढोलकीच्या तालावर सुरू झाला. या स्पर्धेचं उद्घाटन लागीर झालेजी मालिकेतील मामी अर्थात कल्याणी चौधरी यांच्या हस्ते व नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांच्या उपस्थितीत झालाय. महाराष्ट्रातील विविध प्रांतातून सुमारे 50 लावणी कलाकार आणि 30 लोकनृत्य संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
परीक्षक म्हणून पूजा डांगे, दीपक बिडकर, सोनाली राजपूत, स्मिता पाटील, प्रदीप कांबळे, शुभांगी यादव यांनी जबाबदारी पार पाडली. स्वागत महेश पाटील यांनी, प्रास्ताविक जीवन कदम यांनी, तर परिचय राजेंद्र पोळ यांनी करून दिला. सूत्रसंचलन ऋचा साळुंके यांनी केलं, तर आभार अनिकेत शिंदे यांनी मानले. भाग्यश्री कुलकर्णी, सोनाली कांबळे, श्वेता साळुंके, ऋचा साळुंके, प्रकाश जाधव, साई कलम कोरबू, संदीप पाटील, संतोष पाटील, रवी माने यांनी संयोजन केलं. कार्यक्रमास उपसंचालक बी आर थोरात, तानाजीराव मोरे, डी एस माने, प्रशासकीय अधिकारी एम के अंबोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विक्रीकर खात्यात नोकरी लावण्याच्या अमिषानं अब्दुल शेख या तरुणाची 8,98,000 फसवणूक करण्यात आली आहे. सन 2014 मध्ये खोटे नियुक्तीपत्र देऊन त्याच्याकडून ही रक्कम काढून घेतली आहे. आज अखेर त्याची फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर शेख यांनी जत पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. फिरोज मुजावर, अरुण देशमुख व अश्विनी देशमुख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं असून यापैकी फिरोज मुजावर याला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. अधिक माहिती अशी की विक्रीकर विभागाच्या जागा सुटल्यानंतर माझे खात्याअंतर्गत ओळखी आहेत, त्यामध्ये तुला लावतो. या अमिषाने 2014 अब्दुल शेख यांनी वरील तिघांवर विश्वास ठेवला, नियुक्तीपत्र देऊन त्याच्याकडून 8,98,000 इतकी रक्कमही घेतली. त्यानंतर वारंवार शेख यांनी संबंधितांकडे नोकरीबाबत चौकशी केली, मात्र दिशाभूल करणारं उत्तर मिळालं. आपली फसवणूक होताना लक्षात आल्यानंतर शेख यांनी मुजावर व देशमुख यांच्याकडे दिलेल्या पैशांची मागणी केली. दरम्यान अब्दुल शेख हे मुंबईत राहिला असल्याने त्यांनी फिरोज मुजावर, अरुण देशमुख यांच्याशी संपर्क होत नव्हता. गेल्या वर्षापासून पैसे देण्यावरून टोलवत असल्याचं आज अब्दुल शेख यांनी जत पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिलेली आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन गढवे करत आहेत. दरम्यान मुंबई येथे राहणाऱ्या अब्दुल शेख याची 8,98,000 फसवणूक झाल्याची नोंद पोलिसात होताच आणखी जतमधील दोघांची फसवणूक झाल्याचं समोर येत आहे. अभिजित कुलकर्णी व समीर नदाप अशी फसवणूक झालेल्या दोघांची नाव आहेत. हे दोघही अब्दुल शेख यांचे मित्र आहेत. या दोघांनी अद्याप पोलिसात तक्रार दिली नसून लवकरच ही बाब पोलिसांच्या चौकशीत समोर येईल. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेभंका तालुक्यातील शेळकेवाडी येथे अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने अतुल सरगर, ऋषिकेश पोद्दार हे दोघे जागीच ठार झालेत. हा अपघात शुक्रवारी रात्री 12 सुमारास झालाय. या अपघाताची कवटेभंका पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अतुल सरगर व ऋषिकेश पोद्दार हे दोघे मोटारसायकलवरून सांगोला येथे ऋषिकेश पोद्दार याच्या मित्राला भेटायला गेले होते. ते परत तासगाव या त्याच्या गावी परत येत होते. रात्री 11:30 वाजता ते नागसफाटे येथे आले. तेथे चहा पिले व तेथून नागसफाटा ते शिरडोनच्या दिशेने निघाले असता थोड्याच अंतरावर गेले असता पाठीमागून पंढरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी गाडीने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अतुल व ऋषिकेर हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताप्रकरणी अज्ञात चारचाकी चालकावर कवटेभंका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास कवटेभंका पोलीस करीत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देशाला घडवण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. आजच्या संवाद प्रशिक्षण शिबिरामधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बूथ लेवलपर्यंत निष्ठेनं काँग्रेस पक्षाची भूमिका, तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत विचार पोहोचवून काँग्रेस पक्ष कसा विजय होईल व पुढच्या काळात सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर गाव, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था या सर्व निवडणूक पक्ष पातळीवर लढवल्या जातील, त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधीही दिली जाईल असं प्रतिपादन वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगलीचे चेअरमन विशालदादा पाटील यांनी मिरजेत आयोजित केलेल्या मिरज तालुका काँग्रेस कमिटी संवाद प्रशिक्षण शिबिरात केलेले आहे. मिरज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संवाद प्रशिक्षण शिबिर सुरू करताना वंदे मातरमने केलेलं आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. स्वागत प्रास्ताविक मिरज तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी केलं. प्रथम सत्रामध्ये बाजीराव खाडे, कोल्हापूर प्रशिक्षक यांनी राष्ट्रनिर्मिती काँग्रेस पक्षाचा इतिहास चलन चित्राद्वारे काँग्रेसचा इतिहास विशद केला. तसेच काँग्रेसची विचारधारा व योगदान याचं सविस्तर माहिती डॉ. नामदेव कस्तुरे यांनी दिली.